मानवत येथील युवकाने 111 दिवसात दिव्य कुराण पाठ पठन केले. परभणी जिल्हा तालुका मानवत इरफान बागवान मानवत येथील बागळ प्लांट येथील रहिवाशी मोहम्मद तलहा अब्दुल गफ्फार यांनी माजलगाव तालुक्यातील मदरसा दारुल उलूम पातूड कॅम्प येथे शिक्षण घेत मोहम्मद तलहा यांनी फक्त 111 दिवसात दिव्य कुराण पाठ पठन केल्यामुळे त्यांचा मदरसाच्या वतीने भव्य दिव्य असा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हजरत मौलाना रमजान व हजरत मुफ्ती मोहम्मद अन्सार हे होते. तसेच मोहम्मद तलहा यांना शिक्षण देणारे हाफिज समीर यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला. मोहम्मद तलहा यांनी फक्त 111 दिवसात पूर्ण दिव्य कुराण पठन केल्याने त्यांचे आई वडील मानवत येथील मुफ्ती मोहम्मद इसाक साहब, मुफ्ती मुजाहिद, मौलाना मुजाहिद, मौलाना असलम, मौलाना सलीम, हाजी हाफिज लतीफ, मौलाना सुलतान मिल्ली, माजी नगरसेवक सय्यद जमील, असद कुरेशी, खालेक कुरेशी, भाऊ वसीम कुरेशी, जब्बार कुरेशी, हसनजी कुरेशी, नियामत खान, समाजसेवक शेख मुस्ताक मेहबूब मंसुरी, शेख वाजेद, वहाब अन्सारी, एम ए रिजवा यांच्यासह सर्वत्र कौतुक होत आहे. रिपोर्टर इरफान बागवान, परभणी. سبحان ربك رب العزة عما